कोबीची भाजी बनवण्यासाठी कोबी पातळ असा चिरून घेतला आहे आणि तो स्वच्छ धुवून सुद्धा घेतला आहे। त्यानंतर 2 अंडी तसेच चवीनुसार मीठ, उभा पातळ चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, लाल तिखट आणि बारीक कट करून घेतलेला टोमॅटो हे साहित्य आज आपण वापरणार आहोत। पहिल्यांदा तव्यामध्ये 2 चमचा तेल घालून त्या तेलामध्ये बारीक कट करून घेतलेला कांदा ऍड करूयात। तसेच चवीनुसार मीठ घालून त्यामध्ये बारीक कट करून घेतलेला टोमॅटो सुद्धा ऍड करूयात आणि टोमॅटो आणि कांदा छान असे ब्राउन होईपर्यंत परतून घेऊयात। कांदा आणि टोमॅटो ब्राउन झाल्यानंतर त्यामध्ये कट करून घेतलेला कोबी सुद्धा ऍड करूयात आणि हे मिश्रण पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात। कोबीला सुद्धा ब्राउन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कोबीची भाजी तर तुम्ही रोजच बनवून खात असाल, पण या पद्धतीने तुम्ही एकदा ही भाजी करून बघा। एकदा बघाल तर रोज करून खाल ही भाजी। बघा तर मग आपला कोबी सुद्धा छान असा ब्राउन झाला आहे। आता यामध्ये 2 चमचा लाल तिखट तसेच मॅगी मसाला ऍड करूयात। मॅगी मसाल्यानं कोबीला छान अशी टेस्ट येईल। आता ही पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात। यानंतर भाजीच्या मध्ये 2 चमचा तेल घालून त्या तेलामध्ये 2 अंडी ऍड करूयात। अंड्यांमुळे कोबीला वेगळीच अशी टेस्ट येते। अंडी ऍड केल्यानंतर आता हे मिश्रण व्यवस्थितपणे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचंय। भाजीला कलर येईपर्यंत 1-2 मिनिट ही भाजी अशीच तव्यामध्ये भाजून घ्यायची आहे। पाहू शकता भाजीला मस्त असा कलर आला आहे। वाव, किती मस्त सुगंध सुटला आहे या भाजीला। खरोखर तुम्ही ही भाजी घरी एकदा नक्की ट्राय करून बघा। एकदा बनवाल तर रोज करून खाल ही भाजी। त्यानंतर आता यावर बारीक चिरलेली कोथिंबीर ऍड करूयात। अशा पद्धतीने कोबीपासून बनवलेली युनिक रेसिपी तयार झाली आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। चला तर मग पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय। भाजी बघूनच तोंडाला पाणी सुटले। चला तर मग ही भाजी टेस्ट करूयात। कोबीपासून बनवलेली युनिक रेसिपी तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करून बघा। तुम्हाला खूप आवडेल आणि लहान मुलेही आवडीने खातील।